भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मेरी आवाज ही पहचान है या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्यासह अनेक संस्थांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरेल गाण्यांच्या कार्यक्रमाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. नाट्यगृहात मेरी आवाज ही पहचान है या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा, भारत विकास परिषद, रंगनील संस्था, रंगरचना कलामंच, संस्कार भारती, अथर्व मीडिया वर्ल्ड, पनवेल समिती आणि पनवेल कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ड च्या सभापती वृषाली वाघमारे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे, सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, महिला मोर्चा शहर अध्यक्ष वर्षा नाईक, कार्यवाहक श्यामनाथ फुंडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लतादिदींचं नुकतंच निधन झालं. स्वर पोखे लतादिदी ज्यांच्या स्वरांनी या इथे कलेची, संगीताची आणि या सर्व जनतेची 50 वर्ष त्यांनी सेवा केली आणि म्हणूनच त्यांना भारतरत्नाने त्यांना इथे त्यांचा गौरवण्यात त्यांना गौरवण्यात आलं. तर त्यांच्या साठी म्हणून इथे श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा, भारत विकास परिषद, रंगनील संस्था, रंगकला रंगरचना कलामंच, संस्कार भारती, पनवेल समिती, पनवेल कल्चर असोसिएशन आणि अथर्व ग्राफिक्स, अथर्व मीडिया यांच्या सर्वांच्या वतीने इथे कार्यक्रम, एक सुमधूर असं संगीताचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये लतादींच्या संगीताने आपल्या हृदयाचा एक कोपरा हा व्यापलेला आहे. आपल्या पूर्ण आयुष्याच्या प्रवासामध्ये त्या इथे विविध ठिकाणी लतादींच्या संगीताने आपल्याला कधी आपल्याला भावनांमध्ये भावनांच्या भरामध्ये त्यांनी आपल्याला त्या इथं आपल्याला कधी सपोर्ट केलं, तर कधी आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द आणि सुरांची ताकद आपल्याला दिली. खरोखरच लतादिदींचं हे जे काही स्थान आहे ते आपल्या मनामध्ये हे अबाधित राहणारच आहे आणि ते व्यक्त होणंसुद्धा आवश्यक आहे. आणि म्हणूनच या इथे आपण इथे या सर्व संस्थांच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्याद्वारे आम्ही एक लतादिदींच्या स्मृतींना उजाळा देण्याचा एक छोटासा असा प्रयत्न करत आहोत.